पर्दाफाश झालेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। आपण बघितलं की किती धक्कादायकरित्या या सगळ्या गोष्टी घडत होत्या आणि अखेर पोलिसांना जर याच्याबद्दलची भनक लागली नसती तर कदाचित यांनी हल्लासुद्धा करू शकले असते। पुढे पुढच्या बातमीकडे, NIA आणि महाराष्ट्र ATSनं संयुक्त कारवाई पुण्यात केली आणि दोघांना अटक केली। येरवड्यामधून सादिया शेख तर कोंढवा परिसरातून नबील सिद्दीकी खत्री यांना बेड्या ठोकण्यात आल्या। IS-च्या मुस्लिम राष्ट्र संकल्पनेला पाठिंबा असलेल्या या दोघांनी सोशल मीडियावरून दहशतवादी कार्यांबद्दल चर्चा करणाऱ्यांसोबत संपर्क केला आणि त्यामुळे हे सगळं उघडकीस आलं। तो क्लू जो होता तो सुरक्षा यंत्रणांना मिळाला आणि त्यामुळे यांचा भांडाफोड झाला। पाहूया स्पेशल रिपोर्ट। कट्टरपंथीयांकडून केल्या जाणाऱ्या ब्रेनवॉशमुळे निष्पाप तरुण दहशतवादाकडे वळतायत। तरुणांना दहशतवादाच्या खाईत ढकलायचा हाच दहशतवादी संघटनांचा हेतू आहे। सगळ्या जगाला दहशतवादाचा धोका आहे। आता जगभरातला हा धोका पुण्यात येऊन पोहोचलाय। नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी सादिया शेख इतर तरुणींप्रमाणे जीन्स टी शर्टचा पेहराव करायची, मात्र अचानक तिनं अरबी पद्धतीचा हिजाब वापरायला सुरुवात केली। तिच्यातील बदल कुटुंबियांच्या लक्षात आले, मात्र धार्मिक बदल असल्यानं तिला फार विरोध झाला नाही। मात्र एके दिवशी महाराष्ट्र ATS-ला NIA-कडून एक मोबाईल नंबरची माहिती दिली गेली। या नंबरवरून ISIS-ची माहिती सातत्यानं वाचली जात होती। सिरियामध्ये सोशल मीडियावरून संपर्क साधला जात होता। तपासात हा नंबर सादियाचा असल्याचं स्पष्ट झालं। धक्कादायक बाब म्हणजे सादियाची सुसाइडर बॉम्बर होण्याची सुद्धा मानसिक तयारी झाली। त्यावेळेस सुसाइड बॉम्बर ISIS-चे मोठ्या प्रमाणामध्ये तयार होत होते। एक तर ती या ठिकाणी राहून काय करू शकत होती, किंवा तिला असं आमिष दाखवण्यात आलेलं होतं की तिला सिरियामध्ये घेऊन जाण्यात येईल, सिरियामध्ये तिला मेडिकलच्या कॉलेजमध्ये प्रवेश देण्यात येईल आणि मीडियामध्ये मेडिकलच्या कॉलेजमध्ये प्रवेश देऊन तिला मेडिकलचा जॉब त्या ठिकाणी देण्यात येईल। आणि ISIS कशा प्रकारे मुस्लिम समाजासाठी चांगलं काम करत आहे जगभरातल्या, हे तिच्यावरती बिंबवण्यात आलेलं होतं। सादिया आधीपासूनच ATS-च्या रडारवर होती। अनेक मौलानांच्या मदतीनं तिला डी रॅडिकलाइज करण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र कट्टरतेकडे झुकलेल्या सादियावर त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही। अशा प्रकारे तिचं ब्रेनवॉश झालेलं होतं। मग काही बरेच कालावधीनंतर तिला डी रॅडिकलाइज करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला होता। बऱ्यापैकी ती डी रॅडिकलाइज झालेली पण होती त्यावेळेस। आणि मग त्यानंतर एकतर माझी ट्रान्सफर झालेली होती नवीन अधिकाऱ्यांच्या मार्फत ATS-च्या, त्यावेळेस तिच्यावरती वॉच ठेवण्यात आलेला होता। सादियाला दहशतवादाचं प्रचंड आकर्षण होतं। त्यातूनच 2018 सादियानं नर्सिंगला प्रवेश घेण्यासाठी काश्मीर गाठलं। तिथं दहशतवादी गिलानी याला भेटणं हा तिचा हेतू होता। अर्थात गुप्तचर यंत्रणांची त्याही वेळी तिच्यावर नजर होती। संशयास्पद हालचालींमुळे जम्मू काश्मीर पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन आई वडिलांकडे परत पाठवलं। दिल्लीत IS-च्या मुस्लिम राष्ट्र संकल्पनेनुसार काम करणाऱ्या जोडप्याला अटक झाली। सादिया आणि नबील यांच्या संपर्कात असल्याचं उघड झालं। त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली, मात्र हे नेहमीचंच झालं असून पुरावे नसताना पोलीस सादियाला घेऊन जातात असा आरोप तिच्या आईनं केलाय। और लास्ट टाइम भी जैसे हुआ था वो इनोसेंट थी, कुछ भी नहीं हुआ, एक रॉन्ग इनपुट की वजह से उसका बहुत करियर का लॉस हुआ है। अभी भी ऐसे ही सडनली आकर आप विदाउट एनी रीजन नहीं बता रहे हो, आप क्लियर नहीं बता रहे हो कि कौन से चार्ज में उसको बुक किया है। सादियाचा विद्यार्थिनी ते संशयित दहशतवादी हा कट्टरतावादी प्रवास वेदनादायी आहे। तिला कट्टरतेपासून रोखण्यासाठी मौलानांनी प्रयत्न केले, पण ब्रेनवॉश झालेल्या सादियानं सगळे प्रयत्न निष्फळ ठरवले। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे।